नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। बदलापूर शहरात जन आंदोलन सुरू असताना वामन म्हात्रे जुन्या नगरपालिका इमारतीच्या दिशेने जात होते। त्यावेळी वामन म्हात्रे आणि महिला पत्रकारात जी काही चर्चा झाली ती सर्वांच्या समोरच आहे। बदलापूर शहरात जन आंदोलन उसळलेलं असताना शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला होता। वामन म्हात्रे यांच्यावर बदलापूर पोलीस स्थानकात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी वामन म्हात्रे यांनी सत्र न्यायालयात दाद न मिळाल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। त्यानंतर हायकोर्टाने सत्र न्यायालयाला आदेश दिल्यानंतर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली, मात्र त्यांना जामीन मिळाला नाही। अखेर 30 ऑगस्ट रोजी वामन म्हात्रे यांना कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला।